तुझं कधी ऑडिशन आहे सकाळी आहे मग मा मी माझं दुपारी करून घेते म्हणजे तू जाऊ नये मग तेच कपडे परत मी घालणार आणि मी दुसऱ्या ऑडिशनला जाणार नंतर नंतर लोक मला घाबरायला लागले कारण की मी चायला मायला असेच बोलायला लागले नाटक करायला घेतलं आणि मला कळलं मी प्रेग्नेंट आहे तर आपल्याला ना सवय नाहीये की कोणाची तरी शिडी करायची आणि वर जायचं कारण त्यावेळेला शेजार पाजारी लोकांनी एवढं आईला भंडावून सोडलं होतं काय तुमची पोरगी लाली लिपस्टिक लावते आणि जाते कुठे काय करते कोणाचा हात धरून गेली तर कळणार पण नाही तुम्हाला लग्नाची बेडी केलं मला सिगरेट ओढायची कशी आहे माझ्या वडिलांनी शिकवलं मम्माला विचारल्याशिवाय मला असं वाटत नाहीये मी कुठलं काम करते की माझी ही सिरियल संपत आली आहे तुमच्याकडे काही काम असेल छान तर मला नक्की सांगा तुझ्यासाठी जे जे काही करायचंय मला किंवा तुला जे माझ्यासाठी करायचंय ते मनमोकळेपणाने कर आपल्याला काही बंधनं नाही त्यामुळे ये तू